स्वच्छ भारत अभियानाला 3 वर्ष पूर्ण होत असून त्या अनुषंगाने सर्व नागरी संस्थांमध्ये स्वच्छता ही सेवा या संकल्पनेतून 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आलेली असून अंबरनाथमध्ये स्वच्छता पंधरवड्यात चळवळीतून ही स्वच्छता करण्याकरिता सुरुवात करण्यात आलेली आहे. 15 सप्टेंबर रोजी या मोहिमेचा प्रारंभ सकाळी 11 वाजता करण्यात आला. 17 सप्टेंबर रोजी लोकसहभागातून श्रमदान करून सेवा दिवस साजरा करण्यात आला. याच दिवशी वॉर्ड क्रमांक 23 स्थानिक नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी यांच्या संजयनगर येथील प्रभागात जोशी यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांनी हातात झाडू घेऊन संपूर्ण परिसर स्वच्छ केले. या स्वच्छता मोहिमेत स्थानिक नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी, अंबरनाथ नगर परिषद आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक सुभाष सालुंके, दशरथ मुतियार, शौकत खान, इष्टप्पा चंदवारी, रिजवान शेख, कलीम शेख, नबी शेख, अजित शेख, साहिद खान, अनवर खान, जाफर खान, शेटप्पा जाधव, इम्रान खान, सलीम शेख, विजय लोखंडे यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वच्छता ही सेवा या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन नगरसेवक विलास जोशी व स्वच्छता निरीक्षक सुभाष सालुंके यांनी केले आहे. आज स्वच्छता ही सेवा हा कार्यक्रम आपण राबवलेला आहे. अभिमानाने सांगायला वाटतं की संजयनगर विभागातील सन्माननीय नगरसेवक विलासभाऊ जोशी साहेब यांनी उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमामधून असं सांगू इच्छितो की स्वच्छता ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे. तेव्हा सगळ्यांनी आपलं घर, आपलं अंगण, आपला परिसर हा सर्वांनी साफसफाई ठेवा हीच माझी नागरिकांना नम्रतेची विनंती आहे. संजय नगर इथे आज स्वच्छ भारत अभियान होता आणि सर्व नगरपालिकेचे कामगार आणि महिला उपस्थित होत्या आणि सर्व वार्डवासी उपस्थित होते. आज चांगल्या प्रकारे तसंच रोज व्हावे असं सर्वांना माझी नम्र विनंती. नवाज म्हणू आपले शेर अंबरनाथ.